भागवत यांचं पूर्ण नाव दुर्गा नारायणराव भागवत यांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूर या ठिकाणी एकोणीशे दहा ला झाला या मराठी लेखिका ब्याण्णव वर्षाचं यांना दीर्घायुष्य लाभलेलं आपल्याला दिसते वैविध्यपूर्ण साहित्य प्रकारात त्यांचे मोठे योगदान आहे यात लोकसाहित्य बालसाहित्य बौद्ध साहित्य, बाल साहित्य, साहित्य कथा चरित्र ललित संशोधनपर समीक्षात्मक वैचारिक लेखन यांचा समावेश होतो त्यांना फ्रेंच जर्मन इंग्रजी संस्कृत पाली यासारख्या ही भाषा चांगल्या अवगत होत्या त्यांचे संस्कृत पाली आणि इंग्लिश भाषेमध्ये सुद्धा लेखन आहे एकोणीसशे पंच्याहत्तर साली इंदिरा गांधींनी देशावर लादलेल्या आणि बाली बाणीला त्यांचा स्पष्ट विरोध असलेला आपल्याला दिसतो म्हणून त्या दुर्गाबाई या नावानं सुद्धा प्रसिद्ध दुर्गा भागवत यांचं मूळ गाव पंढरपूर होय पण त्यांच्या आजोबांनी दुर्गाबाईंच्या आईला दिलेल्या वाईट वागणुकीची चीड येऊन त्यांनी पंढरपूर कायमचे सोडले शालेय शिक्षण मुंबई नगर नाशिक धारवड पुणे येथे झालेला त्यांचं दिसते एकोणीसशे सत्तावीस साली त्या मॅट्रिक उत्तीर्ण झाल्या त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या सेंट झेव्हियर्स महाविद्यालयात झाले एकोणीशे मध्ये त्या पहिल्या वर्गात बी ए संस्कृत व इंग्रजी झाल्या एकोणीसशे एकोणतीस साली शिक्षण स्थगित करून दुर्गा भागवत यांनी महात्मा गांधींच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेतलेला आपल्याला दिसतो एकोणीसशे पस्तीस मध्ये त्यासाठी त्या इंडियन कल्चर हिस्ट्री शाखेत अर्ली बुद्धिस्ट ज्युरिस प्रुडस या विषयावर त्यांनी प्रबंध लेखन केले पीएच डीच्या प्रबंधासाठी सिंथिसियस ऑफ द हिंदू अँड ट्रायबल कल्चर ऑफ सेंट्रल प्रोविनेन्स ऑफ इंडिया या विषयावर त्यांनी संशोधन कार्य केले परंतु प्रबंध सादर केला नाही त्यांच्या प्रबंधातील निवडक भाग परदेशी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाला होता महात्मा गांधी ट्रॉल स्टाय हेनरी डेव्हिड मिल रॉबर्ट ब्राउनिंग राजाराम शास्त्री भागवत डॉक्टर श्रीवे केतकर ही दुर्गाबाईंची काही प्रेरणास्थानी होती दुर्गाबाईंचे वडील शास्त्रज्ञ होते भारताच्या आद्यस्त्री शास्त्रज्ञ कमला सोनी या दुर्गा भागवतांच्या भगिनी होत्या आचार्य राजाराम शास्त्री भागवत हे दुर्गाबाईंच्या आजीचे बंधू त्यांच्या कारकिर्दीत जर आपण विचार केला सुस्पष्ट प्रामाणिक विचार छोटी छोटी वाक्य नादमय शब्द आणि अर्थातील सुबोधता हे दुर्गाबाईच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते दुर्गाबाईच्या लेखनात भारतातील सांस्कृतिक पौराणिक सामाजिक जीवनातले अनेक संदर्भ अभ्यासपूर्ण नोंदवलेले दिसतात अभ्यास आणि लिखाण हे त्यांचे आस्थेचे विषय होते म्हणूनच त्यांच्या लिखाणात संशोधन विद्वत्ता आणि माहितीचा प्रचंड साठा या त्रयीचा अपूर्व संगम आढळतो त्यांच्या लिखाणात स्पष्ट आणि प्रामाणिक विचारांबरोबरच कवी मनाची कोमलता आढळते आणि आपणाला जे जे ठावे ते ते इतरांना सांगावे हा समर्थ रामदासांचा विचार प्रत्यक्षात आणण्याची तळमळ दुर्गाबाईंमध्ये दिसून येते आणीबाणीच्या विरोधात त्यांनी घेतलेल्या भूमिकेत हा ठामपणा दिसून येतो लोकसाहित्याच्या व्यासंगात बुडालेल्या दुर्गाबाईंच्या लेखनात लोकसाहित्याचा जिवंत रसरसितपणा मोहक साधेपणा बोलीभाषेची मांडणी आढळते तसंच व्यासंगी चिंतन मनन यातून आलेले त्यांचे विचारही त्यांच्या साहित्यात दिसून येतात दुर्गाबाईंच्या लेखनातील मौलिकता अस्सल भारतीयत्व सनातनत्व याचा वेध घेण्याची शक्ती यामुळे ललित निबंधाच्या क्षेत्रात त्यांनी एक नवा मानदंड निर्माण केला पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी दोन वर्ष समाजशास्त्र विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले मुंबईतील एशियाटिक सोसायटीच्या क्रियाशील कार्यकर्त्या होत्या भारतातील सन्माननीय लेखिका म्हणून रशियात भेटीचे निमंत्रण त्यांना मिळाले होते कराड येथे एकोणीसशे पंच्याहत्तर साली झालेल्या एक्कानव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषवलेले आपल्याला दिसते अशा या मानविभूती म्हणजेच दुर्गा भागवत